लोकसभेमधील कल्याण ड प्रभाग क्षेत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासूनची लोकांची मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं स्मारक व्हावं, पण याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, निधीचा अभाव होता. आज त्या तांत्रिक अडचणीवरती मात करून आपण हे स्मारक लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी पाठपुरावा करत होतो. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जे प्रभाग क्षेत्र आहे त्याचं आरक्षण जे आहे ते या जागेवरती होतं. 8,000 स्क्वेअर मीटरवरती आरक्षण होतं, त्यामधील 1,300 स्क्वेअर मीटर जो आहे तो खाली भाग म्हणजे मैदान होतं. त्या मैदानावरती देखील ड प्रभाग क्षेत्राचं आरक्षण, हे आरक्षण जोपर्यंत हटत नव्हतं तोपर्यंत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तिथे करू शकत नव्हतो. आज ते आरक्षण दूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण आपण त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि ते आरक्षण जे आहे ते बदलून आज त्या 1,300 स्क्वेअर मीटरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असं आरक्षण नगरविकास विभागाकडून टाकण्यात आलेलं आहे. तर त्यासाठी मी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे ते खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर जो आरक्षणाला निधी लागणार होता 5 कोटीचा तो यापूर्वीच आपण मंजूर केलेला आहे, पण तरीही आता जेव्हा आरक्षण बदल झालेला आहे, निधी मंजूर झालेली आहे, तर याचा DPRही आम्ही बनवून तयार ठेवलेला आहे. तर काही महिन्यातच आपण याची निविदा आता काढू आणि काही महिन्यातच याचं काम जे आहे स्मारकाचं हे सुरू होईल. पण याच्यानंतरही जर अधिकचा निधी लागला स्मारकासाठी तर हा निधी जो आहे तो नक्कीच आम्ही मंजूर करून इथे या ठिकाणी कल्याणमध्ये एक मोठं भव्य दिव्य स्मारक असं कशाप्रकारे उभं राहील याच्यासाठी नक्कीच पाठपुरावा जो आत्तापर्यंत करतोय तो पुढेही सुरूच राहील. पुन्हा एकदा मी सगळ्यांचा इथे धन्यवाद व्यक्त करतो की ज्यांनी या स्मारकासाठी पाठपुरावा केला, आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांचं खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यामुळे आज या ठिकाणी एक मोठं भव्य दिव्य स्मारक जे आहे हे कल्याण पूर्वेमध्ये होणार आहे.